ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्मनेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारत देशाचे स्वच्छतादूत पद्मश्री सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्मधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्मधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुधागड तालुक्यातील श्री सदस्यांनी सकाळपासून हातामध्ये झाडू पंजे फावडे कोयते टेम्पो ट्रॅक्टर घेऊन पाली येथील तहसील कार्यालय परिसर दिवाणी कार्यालय परिसर पोलीस स्टेशन परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र व रस्ता तसेच बस स्थानक परिसर शेकडो श्री सदस्यांनी स्वच्छ व चकाचक करून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी स्वच्छ करण्यात आलेल्या परिसरामधून श्री सदस्यांनी 10 टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यावेळी पाली तहसीलदार व पाली पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित राहून हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व काही परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी प्रतिष्ठानच्या व श्री सदस्यांच्या उत्तम कार्याचे तहसीलदार दिलीप रायणावर पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे मंडल अधिकारी दत्तगुरु सरनाईक वैद्यकीय अधिकारी सायली पद्मा यांनी कौतुक केले. समाज परिवर्तनासाठी आपल्या अमूल्य समर्थांच्या विचारांनी उत्तम दिशा देण्याचे महान कार्य गेली अनेक दशके धर्माधिकारी कुटुंब अविरतपणे करत आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचे महत्व या बाबींची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी व प्रत्येकाच्या हृदयात उतरावी म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लाखो श्री सदस्य स्वच्छता मोहीम राबवत असतात. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत जन्मशताब्दीच्या या सप्ताहाच्या या शुभ प्रसंगी जो स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे या प्रसंगी जवळजवळ 250 ते 300 स्वयंसेवक भाग घेत असतो. बघून खूप बरं वाटतं आहे. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये मागील 1.5 वर्षामध्ये आपण करू शकलो नाही आहे, तर परत आपण सुरू करतो आहे आणि आपण जी सेवाभाव आपल्याकडे आहे तो मला वाटतं जगात अद्वितीय आहे. मी स्वतः कोल्हापूरपासून माझ्या गावातले कुरमोडमध्ये मी पाहिले, कुरमोडमध्ये ज्यावेळी महापूर आला होता 19 ला त्याला ह्या प्रतिष्ठानी एवढं मोठं प्रचंड काम केलं होतं, स्वतः मी पाहिलं आहे. ते खूपच अतुलनीयच आहे. महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा जो स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे तहसील ऑफिस न्यायालय आवार आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात, ते अत्यंत सुस्तुत्य असा उपक्रम आहे. त्यासाठी मी त्यांच्या प्रतिष्ठानचं मनपूर्वक आभार मानतो. प्रतिष्ठानं नेहमीच स्वच्छतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. मी यापूर्वी पण खालापूरला पोस्टेड असताना बघितलं होतं की तिथं लोकांच्या एकदम जे जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत ते कसे सोडवता येतील त्याचं प्रतिष्ठान नेहमी विचार करत असतं. तिथेही त्यांनी तेव्हा दाखले दिले होते. बऱ्याचशा आदिवासींना एकदाच बोलवून सगळ्या दाखले देण्याची प्रक्रिया, बरेचसे दाखले देण्याची प्रक्रिया तेव्हा पार पाडली होती. आज एवढं चांगलं स्वच्छता अभियान, एवढे 200-300 लोक एकत्र करून अगदी छोट्या मोठ्या कानाकोपऱ्यापासून सगळीकडं ही जी कायापालट केला जातो आहे प्रत्येक आवाराचा, अतिशय अभिनंदनीय असं काम आहे. प्रतिष्ठानच्या पुढच्या वाटचालीला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.